बदलत्या काळात दिवसेंदिवस वाढत असलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे निसर्गाचा ऱ्हास तर होत आहे, शिवाय विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या जमातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। तर सध्या चिमण्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, तर पक्ष्यांची संख्या घटू नये यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पक्षीप्रेमी नाना हिवराळे यांना बालपणापासूनच प्राणी पक्ष्यांची आवड आहे। ग्रामीण भागात त्यांनी आपल्या घराच्या अंगणात दाणापाण्याची व्यवस्था केली आहे, तर आता शहरात आल्यानंतर त्यांनी त्यांचा छंद जोपासत घराच्या अंगणात पुष्पगुच्छ, प्लास्टिकच्या वाट्या कचऱ्यात न फेकता झाडाला तारेने बांधून दररोज त्यात पाणी आणि खाऊ टाकतात। पक्ष्यांना राहण्यासाठी लाकडी खोपेसुद्धा लटकवले आहेत, त्यामुळेही पक्ष्यांना सहारा मिळाला असून अनेक चिमण्या त्यात राहतात। तर आज 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो। तर यावेळी नाना हिवराळे यांनी चिमण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन पक्ष्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी असे आवाहन केले आहे। मी नाना किसन हिवराळे, लहानपणी आपण चिऊ ये, दाना खा, पाणी पे, भूर उडून जा असं बालगीत ऐकत होतो आणि पशु पक्षी प्राणी यांची सेवा करणं हा मानवाचा धर्म आहे। सुरुवातपासूनच मला पशु पक्षी प्राण्याविषयी त्यांची सेवा करण्याचा छंद आहे। या अगोदरही मी पशु आणि प्राण्यांना खाऊ त्यांना जेवण देत होतो। मागील 3 महिन्यापासून मी या भागामध्ये राहायला आलो आणि आमच्या घरासमोरच एक निंबाचं झाड आहे आणि या झाडाखाली छानशी सावली असल्यामुळे आम्ही पक्ष्यासाठी या झाडाला खाऊ देण्यासाठी छोटे छोटे पॉट बांधलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना खाऊ देतो। त्याचप्रमाणे पाणी पिण्यासाठी इथं हे बांधलेले आहेत आणि त्यामुळे दररोज इथं सकाळीच चिमण्यांचा किलबिलाट असतो। असंख्य चिमणी इथं आणि इतर पक्षीही इथं खाऊ आणि पाणी पिण्यासाठी येत असतात। दिवसेंदिवस ही पक्ष्यांची संख्या खूप इथं वाढत आहे। दररोज तरी किती चिमणी येतात इथं? इथं दररोज अगणित आहेत, त्यांना मोजू शकत नाही। आणि आता नुकतेच त्यांच्यासाठी घरटे पण बांधलेले आहेत, त्याच्यामुळे इथं पक्षी जेवण करतात, पाणी पितात आणि याच्यामध्ये निवांत बसतात। या चिमणी दिनानिमित्त काय आवाहन करणार नागरिकांना? आपण बघतो की बदलत्या काळानुसार चिमण्यांची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे आपण नागरिकांनी थोडासा पुढाकार घेऊन हे चिमण्या जगल्या पाहिजेत। यांच्यासाठी त्यांना खाऊची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, यात शंका नाही। त्यामुळे माझं आवाहन आहे की सर्वांनी पशु पक्षी प्राण्यांची सेवा करण्यासाठी थोडासा पुढाकार घ्यावा, जेणेकरून या निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण साथ दिली पाहिजेत असं माझं म्हणणं। लोकनायक न्यूज